भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. साताऱ्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबद्दलचे तपशील दिलेले आहेत. मनोहर मामाच्या अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. संबंधित जी केस आहे तिचं घटनास्थळ हे करमाळ्याच्या हद्दीमध्ये असल्यामुळे करमाळा पोलीस स्टेशनला ती ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. तिची जी कलम आहेत ज्या पद्धतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये 376 आहे, 354 आहे म्हणजे विनयभंग, 385 आहे म्हणजे खंडणीची मागणी करणे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जो जादूटोना प्रतिबंधक कायदा आहे त्याच्या सेक्शन 3 प्रमाणे आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे